गणित विभाग दुसरा इयत्ता तिसरी गुणाकार गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन आता एखाद्या संख्येला दहाने गुणणे म्हणजे काय तर का त्या संख्येच्या पुढे एक शून्य लिहिणे उदाहरणार्थ समजा आपण चार या संख्येला दहाने गुणलो तर उत्तर काय येणारे त्या संख्येपुढे शून्य लिहिणे म्हणजे चार गुणिले दहा बरोबर चाळीस किंवा पाच गुणिले दहा म्हणजे त्या संख्येच्या पुढे शून्य लिहिणे एखाद्या संख्येला दहाने गुणणे म्हणजे त्या संख्येच्या पुढे शून्य लिहिणे किंवा तेवीस गुणिले दहा काय येणारे उत्तर तेवीस लिहायचे आणि त्याच्यापुढे शून्य लिहायचं दोनशे तीस आता समजा सदुसष्ट गुणिले दहा उत्तर काय लिहिणार आपण आधी सदुष्ट लिहायचे आणि त्याच्यापुढे शून्य म्हणजे सहाशे सत्तर एखाद्या संख्येला दहाने गुणणे म्हणजे त्या संख्येच्या पुढे एक शून्य लिहिणे वीस गुणिले तीन किती होतात साठ वीस गुणिले तीस बरोबर वर आहे साठ म्हणजे वीस या संख्येची आपण काय केली ते तिप्पट केली किंवा असे आपण लिहू शकतो दोन दशक वीस म्हणजे किती दोन दशक दोन दशक गुणिले तीन बरोबर काय येणार सहा सहा दशक किती सहा दशक सहा, सहा दशक आणि सहा दशक म्हणजे किती तर सहा गुणिले दहा म्हणजेच किती साठ म्हणजेच दोन द दो गुणिले तीन बरोबर साठ वीस गुणिले तीन बरोबर साठ चाळीस गुणिले पाच म्हणजे काय चार द दुणिले पाच म्हणजे काय होणारे वीस द वीस दशक म्हणजेच वीस गुणिले दहा म्हणजे दोनशे चाळीस गुणिले पाच म्हणजेच दोनशे तर ऐंशी गुणिले तीन म्हणजे काय येणार आहे आठ तरी चोवीस चोवीस द चोवीस दहा म्हणजे किती दोनशे चाळीस आता समजा तीस गुणिले वीस ह्या संख्येमध्ये एकक स्थानी अंक कोणता आहे शून्य अशा वेळेस काय करायचे दशक स्थानातल्या अंकाचे गुणाकार करायचा तीन गुणिले दोन बरोबर किती सहा आणि त्याच्या पुढे किती शून्य द्यायचे दोन शून्य तीस गुणिले वीस ह्याचाच अर्थ काय होतो तीन दशक तीन द म्हणजे तीस म्हणजे काय तीन दशक आणि वीस म्हणजे दोन द दो. म्हणजे किती सहा सहा श किती सहा श श म्हणजे काय शतक म्हणजे सहा गुणिले शंभर म्हणजे सहाशे म्हणजे तीस गुणिले वीस बरोबर आहे सह, सहा सहाशे म्हणजे जेव्हा दोन संख्यामध्ये एकक स्थानी शून्य असेल त्यावेळी त्यांचा गुणाकार करताना दशक स्थानाच्या अंकाचा गुणाकार करायचा आणि गुणाकार करून त्यापुढे दोन शून्य लिहायचे आता उदाहरणार्थ बघू आपण चाळीस गुणिले वीस आता काय करायचे दशकस्थानातल्या अंकाचे गुणाकार करायचा चार गुणिले दोन आठ आणि त्याच्या पुढे लिहायचे दोन शून्य तीस गुणिले तीस तीन गुणिले तीन नऊ आणि समोर राहायचे दोन शून्य